या एका गोष्टीविना देवीची ओटी भरणं पूर्णत्वास येत नाही. देवीची ओटी अपूर्णच राहते. तर ती गोष्ट कोणती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर फ्रेंड्स, त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. घराघरांमध्ये देवी आईची सेवा चालू आहे. आपल्या कुलदेवतेला प्रत्येक जण भेट देतात आणि देवीची ओटी भरत असतात. काही जणांचं कुलदेवतेच्या ठिकाणी जाणं शक्य नसेल तर आपल्या घरातच ओटी भरली तरी चालते. किंवा कुठल्याही देवी आईच्या मंदिरात जाऊन देवीची ओटी आपण भरू शकता. तर त्या ओटीमध्ये कोणतं साहित्य आहे ते सगळ्यात अगोदर आपण बघूया. सगळ्यात अगोदर देवीची ओटी भरत असाल तर तुम्ही साडी घेऊ शकतात, ब्लाऊज पीस घेऊ शकतात, साडी ब्लाऊज पीस दोघंही घेऊ शकतात. आपल्या यथाशक्तीनुसार आपण देवीची ओटी भरायची आहे. दुसऱ्याने काठापदराची साडी घेतली आणि त्याची ओटी भरली म्हणजे आपण असंच करायला पाहिजे असं काही नाही. आपण आपल्या यथाशक्तीनुसार देवी आईची ओटी भरा. तर मी इथं साडी आणि ब्लाऊज पीस घेतलेला आहे. त्यावरती तांदूळ किंवा गहू घेऊ शकतात. त्यात आपण 5 पूजेची फळं टाकायची आहेत. हळकुंड, सुपारी, खारीक, खोबरं, बदाम अशा पद्धतीने हे साहित्य टाकल्यानंतर देवी आईला हिरवा चुडा आपण द्यायचा आहे. वेणी मिळाली म्हणजेच गजरा मिळाला तर गजरा घेऊ शकतात. आणि खणा नारळाने म्हणजेच अख्खं नारळ तुम्ही देऊ शकतात किंवा खोबऱ्याची वाटी दिली तरी चालेल. इथं आपण दक्षिणा ठेवायची आहे. दक्षिणेमध्ये 1.25 रुपया, 5 रुपये, 10 रुपये, 11 रुपये, 51 रुपये असं आपण ठेवू शकतात. मला वेणी मिळाली नाही तर फूल ठेवते आहे. फूल ठेवा आणि देवी आईला काळ्या मण्यांची माळ, टिकली, मेहंदीचा कोन, नेल पेंट असं देखील तुम्ही या ओटीमध्ये टाकू शकतात. आता ही पूर्ण ओटीची पूजा करून घ्यायची. हळदी, कुंकू, अक्षदा वाहून घ्यायची आहे. देवी आईची पूजा करून घ्यायची आहे आणि ही ओटी धरून देवी आईला 3 वेळेस दाखवायची आहे आणि खाली ठेवायची आहे. तर अशा पद्धतीने ही देवी आईची ओटी भरणं होतं. बरेच जण परडीमध्ये ही ओटी ठेवत असतात, सुपामध्ये ठेवत असतात. तर आपल्या रीतिरिवाजानुसार जशी परंपरा असेल त्याप्रमाणे ही ओटी तुम्ही भरू शकतात. ओटी भरत असताना अजून एक अशी गोष्ट आहे, ती ओटी भरणं पूर्णत्वास येतच नाही. तर ती गोष्ट म्हणजे देवी आईला विळा देणे. ओटी भरल्यानंतर विळा आपण नक्की द्यायला हवा. तर हा विळा कसा बनवतात ते आपण बघूया. 2 विळ्याची पानं घ्यायची आहे. ही देठासह ही 2 विळ्याची पानं घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये आपण ही 2 विळ्याची पानं ठेवायची आहेत. आणि विळ्याची पानं ठेवल्यानंतर याला थोडा चुना लावायचा आहे, थोडं कात लावायची आहे. आणि अशा पद्धतीने कात, चुना, अजून इतर काही साहित्य असेल तर ते टाकल्यानंतर याला लवंग लावायची आहे. आणि ही लवंग लावलेला हा विळा देवी आईजवळ आपण ठेवायचा आहे. तर विना विळ्याची ही ओटी भरणं शक्य होत नाही. तर अशा पद्धतीने विळा तयार करत असताना आपण विळ्याच्या पानांच्या उलट्या साईडला आपण काथा आणि चुना लावायचा आहे. आणि अशा पद्धतीने अगदी थोडं थोडं लावल्यानंतर आपण या विळ्याच्या पानांची देठ काढायची आणि अशा पद्धतीने हा विळा तयार करायचा आहे. आपल्याकडे असा विळा कसा तयार केला जातो, तर ही योग्य पद्धत आहे की नाही हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. त्या पद्धतीने आता हा विळा आपण तयार केलेला आहे. यावरती एक लवंग टाकायची आहे आणि हा विळा आपण देवी आईजवळ ठेवायचा आहे किंवा ओटीजवळ जरी ठेवला तरी चालेल. आता ही ओटी भरून झाल्यानंतर ओटीचे साहित्य काय करायचे आहे. जर साडी ब्लाऊज पीस तुम्हाला गरजू महिलेला दान द्यायची असेल किंवा इच्छुक महिलेला दान द्यायची असेल तर ही दान देऊ शकतात किंवा आपण आपल्या घरीच नेसण्यासाठी काढू शकतात. यातील साहित्यसुद्धा आपण तसंच करायचं आहे. त्यानंतर नारळ असेल तर तो प्रसाद म्हणून वाटायचा आहे. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने ही ओटी भरणं आपली पूर्णत्वास येत असते. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. धन्यवाद.